राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील आमदारांनी पटापट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत उड्या घेतल्या. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली. इतकंच काय तर छत्रपती संभाजीनगरमधील विधान परिषदेवरील आमदारांनीही शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होणं योग्य समजलं. याच सगळ्यामुळे आज राष्ट्रवादीचे 30 ते 40 अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार करतायत. मात्र या सगळ्यामध्ये अजित पवारांना सांगली जिल्ह्याने मात्र साथ दिली नाहीये. हा जिल्हा आजही शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे प्रामुख्याने सहकाराभोवती फिरत असल्याचं दिसून येते. पक्षातील बहुतांश नेते देखील ऊस पट्ट्यातूनच येतात, त्यामुळे साखर कारखानदारी, दूध संघ, सहकारी बँका यातूनच या नेत्यांचं राजकारण चालत असतं. या गोष्टींमुळे राष्ट्रवादीच्या वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्राची जमीन ही पोषक ठरते. शरद पवार आणि राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रानं पहिल्यापासूनच भक्कम साथ दिलीय. सांगलीतही ऊस, साखर, दूध याभोवती राजकारण फिरतं. मात्र तरीही या जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी विरोधात राहणं पसंत केलंय. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण 4 आमदार आहेत. यात पहिले म्हणजे इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव येतं. हे पहिल्याच दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीचं सर्वाधिक दिवस प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेला नेता म्हणूनही पाटील यांना ओळखलं जातं. 5 वर्षांहून अधिक काळ ते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतायत. तर याशिवाय विधानसभेतील गटनेते म्हणून पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे. यासोबतच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील उमेदवार, प्रचार धोरण ठरवणं किंवा वेगवेगळी पदं देणं आणि त्यातून त्यांना ताकद देणं अशी कामं आणि अशा जबाबदाऱ्या पाटील हे पार पाडतात. इतकंच काय तर पक्षाची महाराष्ट्रातील रसद सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा जयंत पाटील यांनाच देण्यात आली होती असं अनेकदा नेते दबक्या आवाजात सांगतात. एक प्रकारे दैनंदिन घडामोडींमध्ये लक्ष न घालता शरद पवार यांनी पाटलांना राज्यातील निर्णयाचे सर्वाधिक अधिकार देऊ केले होते. शरद पवार यांनी पाटलांना दिलेली हीच ताकद अजित पवार आणि काही आमदारांच्या चर्चेचा विषय ठरला होता. यातूनच राष्ट्रवादीत 2 गट झाले असल्याचीही चर्चा झाली. अजित पवार यांचा एक गट आणि जयंत पाटील यांचा दुसरा गट. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतरही अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत त्यांच्या भोवती 3 बडव्यांचा उल्लेख केला होता. तर या 3 बडव्यांपैकी एक म्हणजे जयंत पाटील असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा सांगलीतील असेल तर इतर आमदारांना जयंत पाटील यांच्या मदतीशिवाय आपलं राजकारण पूर्णच होऊ शकणार नाही याची पक्की खात्री असणार आहे. त्यामुळेच त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतलाय. यात नाव घ्यावं लागतं ते शिरोळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचं. नाईक हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील 48 गावांचं मतदान आवश्यक आहे. याचबरोबर सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपदही सध्या त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मदतीशिवाय शिराळा आपल्या ताब्यात राहणार नाही याची त्यांना जाणीव आहे. तासगाव कवठे महांकाळच्या आमदार सुमन पाटील यांचं सूत्र थोडं वेगळे. जयंत पाटील यांच्यासोबत आर पाटील यांच्या गटाचे पहिल्यापासूनच फारसं सख्य नाहीये. मात्र आर पाटील यांची निष्ठा शरद पवारांशी कायम होती. आर पाटील यांना ताकद देण्यात त्यांना आमदार, प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री करण्यात शरद पवार यांची मुख्य भूमिका होती. याशिवाय तासगाव कवठे महांकाळ भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आर पाटील यांचा 2 झालेला निसटता विजय शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाला होता. राष्ट्रवादीतील बंडानंतर बोलताना सुमन पाटील यांनी आर पाटील आबा असते तर आज त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचीच भूमिका घेतली असती हे वाक्य आवर्जून अधोरेखित केलं होतं. याशिवाय भविष्यात त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचं राजकारण हे शरद पवार यांच्याशिवाय होऊ शकत नाही. जिल्ह्यात त्यांना निवडून येण्यासाठी जयंत पाटील यांच्या मदतीची आवश्यकता असणार आहे आणि हेही सुमन पाटील यांनी चांगलंच ओळखले. त्यामुळेच सुमन पाटील यांनी ही शरद पवार यांच्यासोबतच राहण्यात धन्यता मानली असावी. राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्यातील 4थे आमदार म्हणजे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघातील अरुण लाड.
क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे चिरंजीव असलेल्या अरुण लाड यांना त्यांच्या घरातूनच विचारधारेचं, राजकारणाचं आणि समाजकारणाचं बाळकडू मिळाले. काँग्रेसी विचारांच्या असलेल्या लाड यांच्या विचारधारेत भाजप कुठेच बसत नाही. घरातूनच मिळालेल्या या विचारधारेला सध्याच्या राजकीय परिस्थितीचीही जोड आहे. लाड यांचा मतदारसंघ येतो ते सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये. पुणे आणि साताऱ्याचा काही भाग वगळता लाड यांना निवडून येण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागात जयंत पाटील यांची मोठी मदत झाली होती. याशिवाय क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना, क्रांती दूध संघ, शिक्षण संस्था, पलूस तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी या त्यांच्या संस्था जयंत पाटील यांच्या मतदारसंघाला अगदी जवळच आहेत. इथे त्यांना जयंत पाटील यांची मदत अत्यावश्यक आहे. सोबतच सांगली जिल्हा परिषदेत अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड सक्रिय, ते विरोधी गटाचे नेते होते. आगामी काळात मुलाच्या राजकारणासाठीही जिल्ह्यात लाड यांना अजित पवार यांच्यापेक्षा जयंत पाटील कधीही फायदेशीर ठरतात. त्यामुळेच बांधावरची भांडणं टाळण्यासाठी अरुण लाड यांनीही शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सोबत राहणं पसंत केलं असण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर प्रत्येकाची वैयक्तिक कारणं असली तरीही शरद पवार यांच्यासोबत राहण्याची प्रत्येकाची भूमिका ही कायम आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.